करायचा महाराष्ट्र पुढे सरसावला आणि आपण जे नेहमी म्हणतो की महाराष्ट्र हा देशाला दिशा दाखवत आलेला आहे, ती दिशा महाराष्ट्राने दाखवली. आता ती होती ही लोकशाहीची आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणाची होती. आताची लढाई जी होणार आहे ती गद्दारी खोकेबाजी आणि लाचारीच्या विरुद्धची लढाई होणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या अस्तित्वाची लढाई होणार आहे आणि पुणे म्हटल्यानंतर पुणे क्रांतिकारक विचारवंत हे सगळ्यांचं विद्येचं माहेरघर आहे, त्याच्यामुळे पुणे हे उद्याच्या सत्ता बदलाचं केंद्र असलं पाहिजे. आणि पहिला सत्ता बदलाचा जो काही पाया आहे किंवा खडक वाचल्यात आणणं म्हटल्यानंतर खडक आहे तो पुण्यातून सुरुवात झाली पाहिजे त्याची. आणि लवकरात लवकर, कारण मी सुद्धा बरेच दिवसात पुण्यात आलेलो नाही, मध्ये लोकसभेच्या निमित्ताने आलो होतो, तुमच्या तिथे आलो होतो वाटतं वारजाला, पण खडक वाचलाच होतो, खडक वाचला. पण आता येईन तो माझ्या शिवसैनिकांचा मेळावा घ्यायला येईल, शिवसैनिकांचा. आणि त्यावेळेला शहरातली संपूर्ण आपले कार्यकर्ते सगळे शिवसैनिक हे एकत्र बोलवा. सगळ्यांसमोर मला यायचंय, सगळ्यांच्या भेटीला यायचंच आहे, पण तूर्त वसंतराव तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना शिवसेनेत पुन्हा सामावून घेताना मला नक्कीच आनंद होतोय. आणि तुमच्या माध्यमातून शिवसेना ही आणखीन कित्येक पावलं पुण्यामध्ये पुढे जाईल. आणि तो जो एक काळ होता पुण्यात, एका काळी आपले शिवसेनेचे पाच आमदार होते आपले शिवसेनेचे, तो काळ पुन्हा आणायचा आहे मला. पुन्हा पूर्णपणे शिवसेना आणि भगवामय करायचंय आणि तो भगवा तुम्ही सगळे मिळून तिकडे फडकाल ही खात्री बाळगतो. शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.